धुळेकरांना हिवाळ्यातच 7 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असून पाणीबाणीच्या संकटात सामोरे जावे लागत आहे. यातच शहरात पाणी पुरवणारी पाईपलाईन फुटून यात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून प्रचंड संतापाची भावना बघायला मिळत आहे. एकीकडे दुष्काळामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्याला पाणी संकट डोक्यावर उभे थाटले असून मैलोन मैल हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना फिरावं लागत आहे. शहरात देखील 7 ते 8 दिवसात एकदा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी संकटास तोंड द्यावे लागत आहे. शहरातील पांझरा नदीतून गेलेली जलवाहिनी जिच्याद्वारे संपूर्ण शहरास पाणी पुरवठा केला जातो ती जलवाहिनी पांझरा चौपाटीजवळील नवीन पुलाजवळ फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे आणि याचा फटका धुळेकरांना बसत असल्यानं नागरिकांमध्ये संताप बघायला मिळत आहे. हजारो लिटर पाणी हे वाया जाते आणि आज धुळ्याची परिस्थिती अशी आहे, 8-8 दिवसानंतर पाणी येतंय. कुठल्याही गोष्टीने अजूनपर्यंत भाजप सत्ता आल्यापासून महानगरपालिकेत त्यांनी पाण्यावर विशेष घेतलेला नाही आहे. फक्त त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे तर मला असं वाटतं पाण्याच्या यावर थोडंसं लक्ष दिलं तर बरं होईल. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत महानगरपालिकेने पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून वाया जाणारे पाणी वाचवावे अशी मागणी सर्वसाधारण नागरिक करत आहेत.